पोरग मांडीवर हगलं म्हणून काय मांडी कापितो का आपण? नाही ना, मांडी धुवून काढतो. मग एक बारीला माणूस चुकला तेवढं बिघडलंय कुठं? आणि मला काय वाटतं माहितीये का, आपण माणसांना समजून घेतलं ना की माणसं बी आपल्या संगी राहतात. आता आता मला माफी मागायची बारी आली तर त्याआधी मी कोणाला तरी माफ केलं पाहिजे ना, तरच समोरचा मला माफ करेल ना. मग आणि कसं आहे ना, माणसांना एक वेळ फसवू द्या हो तुम्ही, पण त्याच काय, त्याला कोण फसवणार? त्याच्या नजरेत ना काय बी लपत ना बघा, समज बघतोय तो. आणि मला काय वाटत माहितीये का, आपण अगर कुणाचं वाईट केलं नाही ना तर कोण आपलं बी वाईट करत नाही. आता मज बघ ना, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, माझं बी काही वाईट झालं नाही ना. सोन्यासारखा संसार आहे बघ माझा, समजे लई जीव लावते एकदम. ते म्हणतात ना, ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत्यात बघ. हा आत्ता कस बोलली, लई चांगले आहेत बघ समजे. फक्त वाईट एकाच गोष्टीच वाटतंय, हे लई लांब आहेत ना. नाही नाही, ते तालुक्याला जिल्ह्याला नाही हा, त्या परिस बी लई लांब आहे. इंग्लंड मध्ये आहे, लई मोठा बिझनेस आहे बघ त्यांचा. ह्या मोठ्याले मोठ्या गाड्या घेऊन फिरतात बघते. आणि ती कोणती इंग्लंडची राणी आहे ना, त्याच्या संघ म्हणे ते ताटाला ताट लावून जेवायला बसते. लई मोठे बिझनेसमॅन आहेत, लई मोठा माणूस आहे बघ. पण कस आहे ना, नजरे मोर नाहीत ग, आठवण येते मग. पण माझं सासर की नाही, दुसरं माहेरच आहे, समदे लई सांभाळून घेतात बघ मला, लई जीव लावते. पण कस आहे ना, आपल्या माणसाला आपल्या हातानं खाऊ घालायचं जे आनंद आहे ना, ते लई आवरच आहे ग. लई आठवण येते बघ त्यांची, मग खूप रडायला पण येत. मम्मी रडते, मी रडून मी घेते, मन मोकळं होतंय बघ. पण ते आले ना किती आधी, मग बघ असं होतंय बघ माझ, मला ना बाई बोलायचं काही समजतच नाही. पण मी म्हणते मनात कशा पाहिजे ठेवायचं, जे हाय ते बोलून दाखवा माणसानं. माणसानं कस पाण्यासारखं असावं, नितळ आमच्या ह्यांच्यासारखं.